आज 23 जानेवारी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा जन्मदिन, यानिमित्तानं शिवाजी पार्क मधल्या स्मृतीस्थळावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते बाळासाहेबांच्या विचारांचं प्रतीक असलेल्या प्रेरणा ज्योतीचं उद्घाटन होणार आहे. तसंच आज शिवसेनेच्या ताकदीचा लेखाजोखा मांडण्यासाठी उद्धव ठाकरे शिवसैनिकांना मार्गदर्शन करणार आहेत, त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या आजच्या मार्गदर्शनाकडे साऱ्यांचं लक्ष लागलं. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं ठाण्यातील स्मारक देखील पुढील वर्षभरात पूर्ण होईल असा विश्वास राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी ठाण्यात पत्रकारांशी बोलताना सांगितलं. ठाणे महानगरपालिकेच्या वतीनं उभारण्यात आलेल्या तैलचित्राच्या उद्घाटनानिमित्त ठाण्यात आले होते. सरकारकडून चांगल्या कामाची अपेक्षा आहे, मराठी माणसावर अन्याय झाला तर शिवसेना खासदार आमदार संघर्ष करतील असा इशारा दिलाय खुद्द उद्धव ठाकरे यांनी. शिवसेनेची पूर्ण सत्ता नाही, आम्ही फक्त सरकार स्थिर केलंय असंही उद्धव ठाकरे म्हणाले. तर रामदास कदम यांनीही थेट मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल केलाय असंही ते म्हणाले. मरीन ड्राईव्हवर लावण्यात आलेल्या एलईडी लाईट्सवरून युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंनी भाजपला बाळकडू दिलंय. मरीन ड्राईव्हवरचे पांढरे लाईट्स बसवण्याचा निर्णय अत्यंत निरर्थक असल्याची प्रतिक्रिया त्यांनी ट्विटरद्वारे व्यक्त केली आहे. पाहूया त्यांनी काय ट्विट केलं. एकूणच या ट्विटरमध्ये त्यांनी निशाणा साधला आहे. गुप्तहेरांनी दिलेल्या माहितीनुसार 28 जानेवारीपूर्वी मुंबईसह देशात अतिरेकी हल्ला होण्याची शक्यता आहे. पाकिस्तानी जिहादी संघटना जमात उद दवा, जैश ए मोहम्मद, हिजबुल मुजाहिद्दीन, लष्कर ए तोयबा या संघटनांनी अतिरेक्यांच्या 4 टीम भारतात पाठवल्या. त्यातील 1 टीम मुंबईत आली आहे. मुंबईत प्रामुख्यानं सिद्धिविनायक मंदिराला लक्ष्य केलं जाण्याची भीती गुप्तचर संस्थांनी व्यक्त केली. मुंबई मेट्रो मार्गावर आता पहिला मेगा ब्लॉक होणार आहे. येत्या विकेंडला म्हणजे 24, 25, 26 जानेवारी या दिवशी मुंबई मेट्रो सकाळी 5:30 ते 7:30 असे 2 तास मेंटेनन्सच्या कामासाठी बंद राहील. 7:30 नंतर पुन्हा मेट्रो सुरळीत होईल. हिट अँड रन प्रकरणात सलमान खान अजूनच अडचणीत आला आहे. अपघातानंतर सलमानची मेडिकल करणाऱ्या डॉक्टर सुहास पवार यांची साक्ष झाली आहे. त्यात सलमानच्या तोंडातून दारूचा वास येत होता, त्याचे डोळे जड झाले होते. हॉस्पिटलमध्ये त्याला आणल्यावर त्याच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले, ते फोरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आले अशी साक्ष डॉक्टर पवार यांनी दिली. कल्याण डोंबिवली परिवहन सेवेत 10 वॉल्वो बस दाखल झाल्यात. या बसेसचं लोकार्पण युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं. महापालिकेच्या परिवहन उपक्रमात 175 बसेस सामील होणार आहेत, त्यातल्या अत्याधुनिक आलिशान 10 वॉल्वो बस दाखल झाल्या. मुंबईत सुरू असलेल्या वाहतूक सुरक्षा सप्ताहाच्या निमित्तानं कांदिवलीमध्ये ट्रॅफिक पोलीस आणि कॉलेजच्या तरुणांच्या सहभागातून जनजागृतीसाठी बाईक रॅली काढण्यात आली. यात मराठी कलाकारांनीही सहभाग घेतला होता. मुंबईत सुरू असलेल्या वाहतूक सुरक्षा सप्ताहाच्या निमित्तानं कांदिवलीमध्ये ट्रॅफिक पोलीस आणि कॉलेज तरुणांच्या सहभागातून जनजागृतीसाठी बाईक रॅली काढण्यात आली. यात मराठी कलाकारांनीही सहभाग घेतला होता. कोकण रेल्वेचा प्रवास आता जीवघेणा बनत चालल्याचा प्रकार सिंधुदुर्गामध्ये उघड झाला आहे. मडगावहून मुंबईकडे येणाऱ्या त्रिवेंद्रम वेरावल एक्सप्रेसच्या जनरल डब्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मंगळवारी थरारक प्रसंगाला सामोरं जावं लागलं. प्रवाशांमध्येच बसलेल्या 4 हल्लेखोर चोरट्यांनी प्रवाशांवर हल्ला चढवला. चोरट्यांच्या हल्ल्यात 2 प्रवासी जखमी झाले. वाशी सेक्टर 30 मध्ये निलकंठ ओव्हरसीज लिमिटेड या कंपनीनं परदेशी नोकरीचं आमिष दाखवून 300 हून अधिक तरुणांना गंडा घातलाय. या तरुणांकडून प्रत्येकी 50,000ची रक्कम घेत कंपनी मालकानं मुबारा केलाय. या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून भामट्या कंपनी मालकाचा पोलीस शोध घेत आहे. कुळगाव बदलापूर नगर परिषदेनं भांडवली मूल्यावर आधारित करप्रणाली स्वीकारण्याचा निर्णय घेतल्यानं बदलापुरातील नागरिकांच्या मालमत्ता करात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. यांच्या निषेधार्थ बदलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसनं नगर परिषदेवर मोर्चा काढला. यावेळी मालमत्ता कराच्या बिलाची होळीही करण्यात आली. संपूर्ण देशभर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या स्वच्छ भारत अभियानाचा जोर बांद्रा कुर्ला संकुलातही पाहायला मिळाला. यावेळी टायसूट बूट घालणाऱ्या फिरणाऱ्या कॉर्पोरेट क्षेत्रातील अधिकाऱ्यांनी चक्क हातात झाडू घेऊन बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समधील आपल्या कार्यालयाच्या बाजूचा संपूर्ण परिसर स्वच्छ केला.
पिंपरी चिंचवडमध्ये स्वरसागर महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी सुप्रसिद्ध बासरी वादक अझहर शेख आणि संतूर वादक समीप कुलकर्णी यांची जुगलबंदी रंगली. राग बागेश्वरी एकताल दुतराल जुगलबंदी सादर करत उपस्थितांची मने जिंकली. योगगुरु रामदेव बाबांनी करवीर निवासिनी महालक्ष्मीचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांनी स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत महालक्ष्मी मंदिर परिसरात साफसफाई केली. रामदेव बाबांसमेत कणेरी मठाचे स्वामी काळसिद्धेश्वर महाराज आणि त्यांचे तमाम अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ठाण्यातील पाचपाखाडी येथील जीर्ण झालेला एक विजेचा खांब अंगावर पडल्यानं लेखक सुदीप नगरकर जबरदस्ती झाले. या अपघाताला पालिका प्रशासनाला जबाबदार धरत नुकसान भरपाईसाठी पालिका आयुक्तांची भेट घेणार असल्याचं सुदीप यांची आई मंजू नगरकर यांनी सांगितलं. लोणावळ्याजवळ जुन्या पुणे मुंबई रोडवर भीषण अपघात झाला. टेम्पो जीपच्या धडकेत 3 ठार 5 जखमी झाले. वडगावजवळ कांझ्यामाठा इथं हा अपघात झाला. अपघातामधील जखमींवर सोमाटणे फाटा इथल्या बड्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. शिर्डीजवळील नांदुर्की येथील बजरंग शॉपिंग मॉलला पहाटेच्या सुमारास भीषण आग लागून मॉलमधील सर्व साहित्य जळून खाक झालं. आग लागल्यानंतर मॉलच्या काचा फुटू लागल्यानं आसपासच्या लोकांना जाग आली आणि आग लागल्याचं लक्षात आलं. अग्निशमन दलानं तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येतो. वर्ध्यातल्या भुगाव येथील उत्तम गारवा मेटालिक कंपनीमध्ये कामगारांनी आपल्या विविध मागण्यांसाठी काम बंद आंदोलन केलं. असं असतानाही इथल्या अभियंत्यांनी कामाची सूत्र आपल्या हाती घेत काम सुरूच ठेवलं. त्यामुळे संतप्त कामगार आणि कंपनी प्रशासन यांच्यात राडा झाला. सेवाग्राम पोलीस ठाण्याचे ठाणेदार पोटे यांच्यासह पोलीस आणि कामगार जखमी झाले. औरंगाबादच्या वाळूज पोलिसांना गेल्या वर्षभरापासून वाहन जाळणारा माथेफिरू सापडत नाही आहे. या माथेफिरूनं अंधाराचा फायदा घेत थोड्या थोडक्या नाही तर तब्बल 160 बाईक्स आणि कार जाळण्यात. या माथेफिरूनं महागड्या गाड्या टार्गेट केल्यानं वाळूज महानगरात राहणारे लोक रात्री घराबाहेर गाड्या पार्किंग करण्यासाठी आता घाबरत आहेत. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.